सोमय्या हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनेक राजकीय व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात या संपूर्ण प्रकरणावर कुणी काय प्रतिक्रिया दिली हे जाणून घेऊया आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्वाची प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली अंबादास दानवे म्हणाले काल भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला भाजप संस्कृतीच्या गप्पा मारते यापूर्वीच दोन तीन महिन्या अगोदर माझ्याकडे काही महिलांच्या तक्रारी आल्या होत्या आमच्या महिला नेत्यांशी संपर्क करून काही महिलांनी किरीट सोमयांबद्दल वेगवेगळ्या विषयांवर आरोप केले होते गृहमंत्र्यांनी या संपूर्ण विषयाची तातडीने चौकशी करावी तसेच सभागृहात संधी मिळाली तर आम्ही योग्य ते पुरावे सभागृहाला पुरवू तसेच आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी हे प्रकरण उचलून धरलं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या भाजपने मोठे मोठे प्रकरण झाकले पण सोमयांचा व्हिडिओ आत्ताच का बाहेर आणला महाराष्ट्राची हिताच्या प्रश्नावर सपशेल अपयशी ठरलेली भाजप आमदार खरेदी विक्री पक्ष फोडी या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या वेळेवर भाजपने किरीट सोमयांचा बळी दिलाय असं मत ट्विटरच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले या संपूर्ण प्रतिक्रियांवर आता किरीट सोमया यांनी देखील मौन तोडलं त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित म्हणाले मी अनेक महिलांवर अत्याचार केले अनेक महिलांच्या तक्रारी आल्यात त्यांच्याकडे माझ्या व्हिडिओ क्लिप्स आहेत असे दावे काही जण करत आहेत माझ्याकडून कोणत्याही महिलेवर माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो यामुळे मी अशा संपूर्ण आरोपांचं खंडन करतो आणि चौकशीची मागणी करतो असे किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे म्हटले आज अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे त्यांनी ज्या भावना मांडल्या त्याच्याशी मी सहमत आहे राजकारणात अनेक वेळा असे प्रसंग येतात ज्यावेळी माणसाचं संपूर्ण राजकीय आयुष्य पणाला लाग आपली काही तक्रार असेल तर आम्हाला द्या गृहितांच्या आधारावर चौकशी होत नाही काही ठोस पुरावे असेल तर आमच्याकडे सादर करा आम्ही सखोल चौकशी करून कोणालाही पाठीशी घालणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आता नेमकं हे प्रकरण कुठल्या वर्णाला जातं हे आता काळच ठरवेल धन्यवाद